चलो लेट्स स्टार्ट द सेशन. सी फर्स्ट ऑफ ऑल आपण काय काय फॉर्म्युले बघितले आहेत. एकदा पहिल्यापासून सगळं रिवाईज मारूयात. या लेसन मध्ये खूप सारे फॉर्म्युले आहेत कारण की कन्फ्युजन नको. सगळ्यात पहिल्या लेक्चर मध्ये बघितलं की एफ इज इक्वल टू मायनस के एक्स हा इक्वेशन असतो एसएचएमचा, ज्यामध्ये एफला रिस्टोरिंग फोर्स म्हणतो आपण, राईट? रिस्टोरिंग फोर्स हा असतो डिस्प्लेसमेंट, हा असतो फोर्स कॉन्स्टंट. त्यानंतर एफ इज इक्वल टू मायनस के एक्स मध्ये आणि एफ इज इक्वल टू एम ए मध्ये कम्पॅरिझन केल्यावरती डिफरेन्शियल इक्वेशन आलं डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू झिरो, ज्यामध्ये ओमेगा स्क्वेअरला आपण के बाय एम रिप्लेस केलेलं. हा दुसरा फॉर्म्युला. And third ja hai point, that is yavarti based omega 2 pi by t asto aur 2 pi f asto. He zalyanantar apan teen important formula baghitle, displacement, velocity, acceleration. So what was the formula of acceleration? Minus omega square x a square minus x square a sine omega t plus alpha. These are the formulae that we have seen till now. Aajcha lecture madhe, yes, so k by m is equals to omega square hai na, ha, tita acceleration upon mass suddha mantat ka. Oh, acceleration upon mass, pan acceleration upon mass nahi. असं म्हणू शकतो बघ, एफ इज इक्वल टू के एक्स आणि एफ इज इक्वल टू एम ए. तर असं म्हणता येईल के बाय एम ला काय लिहिता येईल आपल्याला, ऍक्सिलरेशन अपॉन डिस्प्लेसमेंट म्हणता येईल ना, असं पण म्हणता येईल. येस, ट्रू. युट्यूबचं टायटल थर्मोडायनामिक्स आहे असं म्हणतायत, खरी आहे का गोष्ट? ही असेल तर आपण चेंज करून टाकू टायटल, नो वरीज, नंतर चेंज करून टाकू. चला ग्राफ ड्रॉ करूयात. फर्स्ट ऑफ ऑल हे फॉर्म्युले क्लिअर आहेत सगळ्यांना. क्वेश्चन असा येईल, ह्या वर्षी नाही बट असा विचारतात प्रश्न, प्लॉट ग्राफ्स ऑफ एक्स टी व्ही टी अँड ए टी, म्हणजे डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम, वेलॉसिटी वर्सेस टाइम अँड ऍक्सिलरेशन वर्सेस टाइम ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम. यामध्ये देर आर टू केसेस. फर्स्ट केस जो आहे ए केस जो आहे वेन पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन, वेन पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन. ओके, हा पहिला आपण बघूयात अँड देन नेक्स्ट स्लाइड वरती बघूयात वेन पार्टिकल स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. लेट अस ड्रॉ द फर्स्ट ग्राफ, बट ग्राफ ड्रॉ करण्याच्या आधी इक्वेशन माहिती पाहिजे आपल्याला. बघा, फर्स्ट ऑफ ऑल इक्वेशन माहिती पाहिजे. व्हॉट इज इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम गाइस? इफ अ पार्टिकल इज स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन, एव्हरीवन नोज व्हॉट इज इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. सांगा बरं काय असतं? ए साइन ओमेगा टी प्लस अल्फा असतो का?
इफ अ पार्टिकल इज स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन, आठवते का इनिशियल फेज झिरो असतो. वेन अ पार्टिकल स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन दिस इज द इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट, इज इट करेक्ट? ओके. आता वेलॉसिटी काढायची, वेलॉसिटीचा तुम्हाला फॉर्म्युला माहितीये, बट वेदर दॅट फॉर्म्युला वेलॉसिटी का इज टाइम डिपेंडेंट, नो इट इज पोझिशन डिपेंडेंट. सो वॉट वी विल डू इज वी विल फॉर्म अ न्यू फॉर्म्युला ऑफ वेलॉसिटी बाय टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस. याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल रे? वी देईल ना याचा डेरिव्हेटिव्ह, डीएक्स बाय डीटी. वॉट विल बी डेरिव्हेटिव्ह ऑफ राईट हँड साइड विथ रिस्पेक्ट टू टाइम? असा असेल का ए ओमेगा कॉस ओमेगा टी? येस. अँड परत डेरिव्हेटिव्ह घेतलं की ऍक्सिलरेशन मिळेल. वॉट इज ऍक्सिलरेशन का डेरिव्हेटिव्ह? सॉरी, वॉट इज ऍक्सिलरेशन का आन्सर? इफ यू टेक अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस तर मायनस ए ओमेगा इट विल बिकम दिस टाइम स्क्वेअर, मायनस ए ओमेगा स्क्वेअर कॉस विल बिकम साइन. बरोबर आहे का रे हे? कॉस साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस असतो, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन असतो. हा ओमेगा बाहेर कुठून येतोय तर टीचा कोइफिशियंट बाहेर घ्यायचा असतो ओमेगा, परत हा ओमेगा अजून एकदा बाहेर येईल मायनस ओमे ए ओमेगा स्क्वेअर होईल. हे तिन्ही इक्वेशन तुम्हाला कळालेत का? येस सर. येस. नाव वी हॅव टू सिम्पली प्लॉट द ग्राफ. रिमेंबर द रूल इज वेन एव्हर इट इज अ साइन कर्व, साइन कर्व ऑलवेज स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन. सो एक्स वर्सेस टी ग्राफ इज गोइंग टू स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन. ए वर्सेस टी ग्राफ इज गोइंग टू स्टार्ट फ्रॉम मीन पोझिशन. Sine graph always starts from origin, whereas cos graph always starts from extremes. Cos will start from extreme, so it will start from higher extreme or lower extreme. Teta decide karel ki positive hai ka negative hai. Since positive hai, it is going to start from this. Tumhi pahile hai teen equation lihun gya quickly. Heading lihun gya, equation lihun gya, ek minute lagaun. Graph heading the plot graph of XTVT AT when a particle is starting from mean position. त्यामध्ये तीन equations लिहायचे आहेत and now we are going to start plotting the graph. डन सर. बघा मी काय सांगितलं तुम्हाला, वेन एव्हर देर इज अ साइन इक्वेशन कुठून चालू होणार? सेंटर पासून. साइन इक्वेशन असलं पाहिजे सेंटर पासून चालू होणार, आणि साइनचा हा अँप्लिट्यूड जो आहे तो पॉझिटिव्ह असेल तर पहिलं वर घेऊन जायची वेव्ह, फर्स्ट टेक वेव्ह वरती. अशी येईल वेव्ह. आता थोडी मोठी ड्रॉ केली मी वेव्ह, काय होईल की वेलॉसिटीची वेव्ह त्याच्यावर इंटरफेअर करेल म्हणून छोटी छोटा अँप्लिट्यूडची ड्रॉ करू, स्मॉल अँप्लिट्यूड ड्रॉ करतो दोन वेव्ह मिक्स नको व्हायला म्हणून. ओके, दोनच वेव्ह फक्त ड्रॉ करू आपण. ऍक्सिलरेशन वर्सेस टाइमची वेव्ह पण साइनच असणार आहे, म्हणजे स्टार्ट फ्रॉम ओरिजिन करायचंय. फक्त प्रॉब्लेम काय की नेगेटिव्ह अँप्लिट्यूड आहे, सो पहिले खाली घेऊन जायची, पहिली खाली घेऊन जायची वेव्हला. फर्स्ट टेक इट डाऊनवर्ड्स. बघा एक वेव्ह जिथे संपते तिथे मी लाईन्स ड्रॉ करतोय, सो दॅट सगळ्या चार तिन्ही वेव्हला प्रॉपरली ड्रॉ करता येईल. ठीक आहे, सो बघा फर्स्ट आय हॅव ड्रॉन एक्स टी वेव्ह, नाव आय एम ड्रॉइंग एट ए टी ऍक्सिलरेशन वर्सेस टाइम. इट शुड गो डाऊन फर्स्ट, राईट? इट शुड गो डाऊन फर्स्ट.
This is acceleration versus time. Obviously, I have not yet written the amplitude ka values, but this will be plus a, right? And this will be minus a. What will be this? Minus a. Nahin. Amplitude, acceleration sa graph hai na? So acceleration madhe, what is the amplitude? Minus a w a omega squared. Correct. And what will be this? Plus omega a omega plus squared. Plus a omega squared. Yes. So this is the graph of acceleration. Na? Acceleration versus time. This is. So acceleration versus time madhe asa. Now velocity time graph is cosine graph. Cosine graph always starts from extreme position. Extreme pasun chalu hoto graph. Extreme pasun chalu karayche pan positive asliyavarti upper extreme higher extreme pasun chalu karayche. So higher extreme thoda varti high zalay jara. Tara thoda low karto mi. Ithun chalu karu graph. So pahila kay hoil to asa jail. Ithe jail. Ithun parat var yel ani ithe yeun one wave end hoil. Second wave ithe jail. Second wave thodi wrong. Second wave ithe jail ani parat yeun ithe end hoil. So don waves distal ka don waves tumhala pan sine wave is very easy to draw ka sine wave khup easy asti the wave sample asa manto cos wave kute samte ithun chalu kele ta ithe samte theek hai cos wave kashi sampayche gada daga. So cos wave ahe hi velocity versus time. What will be this point? Can anyone tell? Let's say omega okay, sigma. And this extreme point will be a omega minus a omega. And when one wave ends, ye to time hai na? When one wave ends, it is called as t. Two waves ends 2t. One wave ka half wave ends t by 2. And uska 1/4 wave ends is t by 4. This will be 3t by 4. Are you getting it? Yes, sir. Where one wave ends, it is t. Where half wave ends, it is t by 2. Tyachyapeksha hi half t by 4. And this point is 3t by 4. Same logic ithe pan. T, t by 2, t by 4, 3t by 4. So these are the graphs of displacement time, velocity time, acceleration time. You can see it. Sir, we have to draw this. Yes, yes. You may draw karunga. Roughly draw kara. Scale bill vapru naka. Hatani is draw karunga. ड्रॉ कर देगा सॉरी ड्रॉ करूंगा इसे ग्राफ ड्रॉ करूंगा इसे क्विकली दिस ग्राफ्स आर एक्चुअली रिलेटेड फ्रॉम द सिलेबस मी काम करतो हे तिन्ही ग्राफ ड्रॉ करून झाले ना की आपण काय करू मी टेक्स्ट बुक ओपन करतो आणि एटलीस्ट पहिले 5 ते 6 लेसन्स जे तुम्हाला मी कट करून देतो काय काय नाही करायचे कारण की खूप मुलांमध्ये कन्फ्युजन आहे की कोणता पार्ट एक्झॅक्टली डिलीटेड आहे काय डिलीटेड नाहीये सो ते कन्फ्युजन दूर करतो पहिले तर करतो मी सगळं एक्सप्लेन करतो एकदा परत
डोंट वरी. आता आधी एक्सट्रीमचा पण ग्राफ ड्रॉ करून घेऊ, दोन्ही ग्राफ परत रिवाइज मारू. डन. ग्राफ रफली ड्रॉ करायचे आहेत, परत सांगतोय मी. तसं पण हे एंट्रन्स एक्झाम मध्ये विचारत नाहीत ग्राफ, पण ग्राफचा कन्क्लुजन इम्पॉर्टंट आहेत म्हणून ग्राफ शिकवलेत. याचे कन्क्लुजन बघणार आहे आपण, काय याचे मिनिंग आहेत. डन. ठीक आहे, डिलीट करतो मी आता हे सगळं. क्लिअर. बघा खूप सिंपल आहे. वाय इज इक्वल टू ए साईन एक्स कधी ग्राफ ड्रॉ करायला सांगितलं तुम्हाला? साईन एक्स वाय इज इक्वल टू साईन, तर कधी पण सेंटर पासून चालू करायचं. ए म्हणजे वरती जायचं, पॉझिटिव्ह आहे ना, ए पॉझिटिव्ह आहे असं ड्रॉ करायचं. This is sine graph. Minus a sine x sine graph. Sine म्हणल्यावरती ओरिजिन पासून चालू होणार, बट मायनस असल्यामुळे खाली जाणार. कॉस एक्स ग्राफ कसा असणार? एक्स्ट्रीम पासून चालू करायचं, पॉझिटिव्ह आहे म्हणून वरतून चालू केलं. मायनस ए कॉस एक्स कसा असणार? लोअर एक्स्ट्रीम पासून असा होणार. ठीक आहे, सो साईन एक्स ग्राफ इज इन दिस वे, minus sin x graph is in this way, cos x graph is in this way, minus cos x graph is in this way. In all these graphs you must understand ek wave end kuthe hoti. One wave is one crest one trough, easy to understand in sine. One trough one crest, easy to understand in sine. But cos madhe if you start from right extreme the wave completes when you again reach the right extreme, and if you start from left extreme the wave completes when you reach again the lower extreme. इज इट क्लिअर? रेड कलर मध्ये दाखवलेली वन वेव आहे, कळालंय का तुम्हाला? येस सर. सो पार्टिकल आपण दोन बघितले ना, वी हॅव सीन टू थिंग्स. पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम एमपी, आता बघूयात पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम ईपी. एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट होत असेल तर इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट काय येईल? जसं इथं एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी होतं, फक्त अल्फा झिरो होतं, तसं इथे अल्फा काय असतो एक्स्ट्रीम पोझिशनला चालू झाला तर? 90. त्यामुळे साईन ओमेगा टी प्लस 90 असं होईल का कॉस ओमेगा टी? बरोबर का? याचा डेरिव्हेटिव्ह घेतला ना डिस्प्लेसमेंटचा की वेलॉसिटी मिळते, आणि डेरिव्हेटिव्ह काय असतो? साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस असतो, ए ओमेगा कॉस ओमेगा टी. तसंच याचा डेरिव्हेटिव्ह घेतला की तुम्हाला वेलॉसिटी मिळणार आहे, जी नेगेटिव्ह ए ओमेगा साईन ओमेगा टी मिळेल, बिकॉज कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन असतो. तुम्ही परत डेरिव्हेटिव्ह घेता यु गेट ऍक्सिलरेशन, आणि यावेळेस ऍक्सिलरेशन नेगेटिव्ह ए ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी असतो. इथे परत डेरिव्हेटिव्ह घेतलं की ऍक्सिलरेशन मिळेल, काय मिळेल ऍक्सिलरेशन? मायनस ए ओमेगा स्क्वेअर कॉस ओमेगा टी. इज इट क्लिअर? सो याचे तीन ग्राफ बघा असे येतात. किती साईन वाले ग्राफ आहे त्याच्यात? फक्त एक ग्राफ साईन वाला आहे, बाकी तिन्ही ग्राफ कोसाईन वाले आहेत. सॉरी, बाकी दोन्ही ग्राफ कोसाईन वाले आहेत. सो पहिलाच ग्राफ असा येतो, मी नीट जस्ट रफली ड्रॉ करतो. दुसरा ग्राफ असा येतो, तिसरा ग्राफ कसा येतो? असा येतो.
बरोबर मी फक्त इथं टू द स्केल नाही ड्रॉ केलं म्हणजे इथं मी सरळ वर्टिकल लाईन ड्रॉ करत नाही बसू शकत मला फक्त एवढं दाखवता येईल की हा दिस इज टाइम टी दिस इज टाइम टी दिस इज टाइम टी जिथं वन वेव एंड होते दॅट इज टाइम टी त्याच्या एक्झॅक्टली हाफ टी बाय टू असतो टी बाय फोर अँड सो ऑन समजलं का सगळ्यांना हे पॉइंट्स काय असतील सांगा बरं प्लस ए मायनस ए इथे काय असते प्लस ए ओमेगा मायनस ए इथे काय असतील प्लस ए ओमेगा स्क्वेअर ए ओमेगा स्क्वेअर मायनस ए ओमेगा स्क्वेअर हे पण आपण मग अशी ड्रॉ केले का हे तीन ग्राफ ड्रॉ केले जेव्हा तेव्हा पहिला आणि तिसरा साइन होता सेंटर पासून चालू झाला पहिला वर गेला दुसरा खाली गेला हा कॉस होता हा एक्स्ट्रीम पासून चालू होणार पण कुठला एक्स्ट्रीम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम म्हणून वरतून चालू झाला असं आला इज इट क्लिअर बरोबर आहे का येस समजलंय तुम्हाला हे सगळ्यांना कळालंय का येस सर ठीक आहे लिहून घ्या तेवढं फक्त सर नाही झालं हे बघून घ्या हे स्टँडर्ड आहे त्याच्यापेक्षा बेटर आहेत हे लेफ्ट वाले ग्राफ पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम मीन पोझिशन वाले आहेत आणि राईट वाले ग्राफ पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन तेच ग्राफ आहे तिथे थोड्या व्यवस्थित वे मध्ये ड्रॉ केले टेक्स्ट बुक मध्ये समजतंय का हे काय आणि ते काय आपण सेमच केले दोन्हीकडे आता या ग्राफ ला शिकवण्यामागे काय रिझन आहे बघा तुम्हाला ह्याच्यावरती काही क्वेश्चन विचारू शकतात जरी डिलीटेड असेल तरी खूप इम्पॉर्टंट आहे डन हे पहा रे काय कन्क्लुजन आहे या ड्राफ्टचे द फर्स्ट कन्क्लुजन इज दिस इज फर्स्ट इज एक्सटी ग्राफ बीटी ग्राफ अँड एटी ग्राफ या तीन ग्राफ मध्ये डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी टाइम मध्ये तुम्हाला फेज विचारू शकतात फेज एक लक्षात ठेवा एक अख्खी वेव्ह म्हणजे कितीचा अँगल असतो तुम्हाला आठवत असेल तर 360 असतो राईट सो हाफ वेव्ह म्हणजे 90 अँगल असेल बरोबर का सॉरी हाफ वेव्ह म्हणजे 180 अँगल असेल बरोबर का आणि 1/4 वेव्ह म्हणजे 90 अँगल असेल सो क्लिअरली जर डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफ मध्ये मी जर काही 90 डिग्री पुढे शिफ्ट केलं तर हा ग्राफ कोणासारखा दिसतोय
क्लिअरली 90 degree ने शिफ्ट केलं की वेलॉसिटी सारखा दिसतोय. सो या दोघांमध्ये फेज डिफरन्स किती असतो? 90 degree. या दोघांमध्ये 90 degree फेज डिफरन्स असतो. या दोघांमध्ये बघूयात कितीचा फेज डिफरन्स असतो. जर मी हाच शिफ्ट इथे केलं, जर काही वेलॉसिटी टाइम ग्राफला शिफ्ट केला नाही, बघा 1/4 नी पुढे शिफ्ट केला तर सेम बनतोय का नाही दोन्ही ग्राफ? यस सर. सो या दोघांमध्ये पण कितीचा फेज डिफरन्स आहे? 90. आणि जर मी डिस्प्लेसमेंट टाइम ग्राफला फक्त 90 नी न शिफ्ट करता 180 नी शिफ्ट केला तर तो कोणासारखा दिसतोय? तो कोणासारखा दिसतोय? तो एक्सेलरेशन सारखा दिसतोय का नाही ग्राफ? फर्स्ट खाली चाललाय वगैरे. सो या दोघांमध्ये कितीचा फेज डिफरन्स असेल? 180. तो फेज डिफरन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट टाइम अँड वेलॉसिटी टाइम ग्राफ इज 90 degree. वेलॉसिटी एक्सेलरेशन मध्ये फेज डिफरन्स इज 90 degree अँड एक्सेलरेशन डिस्प्लेसमेंट मध्ये फेज डिफरन्स इज 180 degree. इज इट क्लिअर? Yes, sir. Same happens over here. Same इथे पण होत. Same thing happens over here. See, if I shift this graph by 90 degree, it will become same as velocity. If I shift velocity by 90 degree, it will become same as acceleration. But if I shift them by 180 degree, that is the half wave, it will become same as that of acceleration. Displacement time graph becomes equal to acceleration when I will shift it by 180 degree. So clearly the conclusion is या दोघांमध्ये 90 phase difference आहे, या दोघांमध्ये 90 difference आहे, या दोघांमध्ये 180 difference आहे. Is it clear? Yes. Okay, so इथे दिलंय बघा, there is a phase difference of 90 π/2 radian between displacement velocity, there is a phase difference of π/2 radian between velocity acceleration, and then there is a phase difference of pi radian between displacement and acceleration, जे आपण ऑलरेडी बघितलं आहे. क्लिअर आहे का सगळे पॉइंट ग्राफचे? आता या लेसन मध्ये इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट पॉइंट काय राहतात तेवढे फक्त सांगतो मी, आणि त्यानंतर आपण पोर्शन बघून घेऊयात. आता कॉम्पोजिशन ऑफ SHM म्हणून एक कॉन्सेप्ट आहे. कॉम्पोजिशन, हाऊ SHMs आर ऍडेड, म्हणजे दोन SHM ची ऍडिशन एक SHM असतो. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण एनर्जी बघणार आहे, एनर्जी ऑफ पार्टिकल. त्यानंतर पेंडुलम आहे, आणि त्यानंतर पेंडुलम नंतर सेकंड पेंडुलम, पेंडुलमचा भाग आहे. पेंडुलम नंतर अँग्युलर SHM चे बेसिक गोष्टी, बाकी तर डिलीटेड आहे सगळं, बाकी डिलीटेड आहे. ठीक आहे, ते आता बघूच आपण डिलीटेड काय काय आहे काय नाही. लेट्स गो टू दॅट डिलीटेड फाईल. रिड्यूस सिलेबस तुम्हाला दिलाय ना? ठीक आहे, सो डिलीटेड पोर्शन जो मागच्या वर्षी होता 12th तो सेम आहे. सो आपण एक एक करून गोष्टी इथे कॅन्सल करू ज्या डिलीट झाल्या. ठीक आहे, तुम्हाला ही फाईल दिसते का डिलीटेड पोर्शनची? यस सर. आणि तुम्हाला ऍट द सेम टाइम मला टेक्स्ट बुक पण दाखवायला लागेल. सो
पहिले 5-6 लेसन मी तुम्हाला करून देतो, ठीक आहे? एक 2-3 लेसन मी केलं की तुम्हाला अंदाज येऊन जाईल की कसं डिलीटेड आहे काय नाही. बघा आता डिलीटेड पोर्शन मध्ये काय लिहिले इथे, कुठे गेलं? सगळ्यात पहिलं तर इथे स्टार्टिंगलाच बघा काय लिहिले, द टॉपिक्स इन द फॉलोइंग टेबल आर डिलीटेड फॉर अकॅडमिक इयर 2021-22 एज इट इज एन एक्सेप्शनल केस. ऑल बॉक्सेस, सगळे बॉक्स, जेवढे बॉक्स मध्ये प्रश्न असतील ना, एक्सेप्ट सॉल्व्ड एक्झाम्पल्स अँड रिमेंबर दिस आर डिलीटेड किंवा नॉन इव्हॅल्युएटिव्ह आहे. सो जर काही तुम्हाला कुठे बॉक्स फिक्स दिसले ज्याच्यामध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल पण नाही, रिमेंबर दिस पण नाही, तर ते सिलेबसच्या क्लिअरली बाहेर आहे. ठीक आहे, बॉक्स, सगळे बॉक्स सिलेबसच्या बाहेर आहेत एक्सेप्ट सॉल्व्ड एक्झाम्पल असतील किंवा रिमेंबर दिस असतील. आता इव्हन सॉल्व्ड एक्झाम्पल पण एखाद्या डिलीटेड पार्ट वरचा सॉल्व्ड एक्झाम्पल असेल तर तो पण डिलीटेड आहे नक्कीच, ते तो कॉमन सेन्सचा भाग आहे. एनिवेज, सो बघा पहिला सगळ्यात लेसन नंबर 1 रोटेशनल डायनॅमिक्स जो आहे त्याच्यामध्ये पेज नंबर एवढे इम्पॉर्टंट नाही, आर्टिकल नंबर बघा 1.4.2. आता जर काही मी रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये गेलो 1.4.2 कुठे बघा, हाय 1.3, 1.4 कुठे आहे, 1.4 इथे आला बघा 1.4.2 हा डिलीटेड म्हणजे हा पूर्ण पार्ट गेला. ठीक आहे, हा पूर्ण पार्ट गेला, त्यानंतर तो पार्ट गेला, ठीक आहे डिलीट गया तो पार्ट तर गेलाच. आफ्टर दॅट 1.4.3 पण गेला आहे, 1.4.3 म्हणजे त्याच्या खालचा लगेच. सो व्हेकल ऑन अ टॉप ऑफ अ कॉन्वेक्स ओव्हरब्रिज, सो स्फिअर ऑफ डेथ गेला आहे आणि कॉन्वेक्स ओव्हरब्रिज गेला आहे. इफ यू रिमेंबर आपण हे दोन्ही पॉईंट केले होते, पण ठीक आहे दोन्ही आता गेले आहेत, 1.4.2 आणि 1.4.3 हे दोन्ही गेले आहेत. मग 1.4.4 जे असणार आहे त्याच्या पुढे, आता 1.4.4 नाही डायरेक्टली 1.5 आहे, हा तर पॉईंट असणार आहे. आता हे जे काही सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत ना, ते सगळे सॉल्ड एक्झाम्पल्स व्हॅलिड आहेत, ते सगळे सॉल्ड एक्झाम्पल्स व्हॅलिड आहेत कारण की हे सॉल्ड एक्झाम्पल्स बेस्ड वेगळ्या कॉन्सेप्ट वरती आहेत, हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचे क्वेश्चन आहेत. ओके, बट हे डू यू नो वगैरे, यूज द ब्रेन पॉवर वगैरे, हे सगळं डिलीटेड आहे, काही करायची गरज नाही. सो या पेज मध्ये फक्त राईट हँड साईडचा हाफ गेला आहे, इथून राईट हँड साईडचा हाफ गेला आहे, समजलं? राईट हँड साईडचा हाफ फक्त गेला आहे एंड पर्यंत. मेन तर पुढे आहे, रोलिंग मोशन अख्खा उडवलाय, रोलिंग मोशन 1.11, येस रोलिंग मोशन इथून चालू होतो जो 1.11, हा 1.11 हा पूर्ण डिलीट आहे. बघा इथे दाखवतो रोलिंग मोशन पूर्ण 1.11 अख्खा आर्टिकल डिलीटेड आहे. ज्यावेळेस 1.11 डिलीट असतो ना, तर कॉमन सेन्स आहे 1.11 च्या अंडर जेवढे सब पॉइंट्स येतात ते सगळे डिलीटेड. सो 1.11 त्यानंतर 1.11 वगैरे असेल जर काय इन केस, तर तो सगळा डिलीटेड आहे, सगळं डिलीटेड आहे. ठीक आहे, तर 1.11 आहे फक्त, हे सगळं डिलीट आहे. हे टेबल विबल पण डिलीटेड आहेत, बट हे तर इक्वेशन्स आहेत ऍक्च्युली, लागतात आपल्याला, सो ते आले पाहिजे. हे टेबल्स पण डिलीटेड आहेत पण इक्वेशन्स आहेत, लागतात आपल्याला, यू मस्ट नो द इक्वेशन्स ऑब्व्हियसली. ठीक आहे, हे टेबल्स पण आलेच पाहिजे, फॉर्म्युले आहेत ते, कारण की सो फर्स्ट लेसन मध्ये असं असं डिलीटेड आहे. लेसन नंबर 2 मध्ये खूप सारे गोष्टी डिलीटेड आहेत, खूप जास्त. लेसन नंबर 2 मध्ये जाल ना तुम्ही, यू विल फाइंड लॉट्स ऑफ थिंग्स डिलीटेड. बघा लेसन नंबर 2 मध्ये काय, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर मध्ये 2.3 डिलीटेड आहे, 2.3 डिलीटेड आहे म्हणजे काय बघा, 2.3 डिलीटेड म्हणजे 2.1 आहे हे कधी कोणी वाचतच नाही, 2.2 पण आहे हे पण पहिला टाइमपास आहे, 2.3 डिलीटेड आहे. आता 2.3 डिलीटेड म्हणजे काय, कुठे 2.3, हा 2.3 इथून चालू झाला, 2.3 प्रेशर पासून चालू झाला, 2.3 अख्खा डिलीटेड आहे. तो पलीकडची साईड पण गेली, इथली पण साईड गेली, पलीकडची पण साईड गेली, ऍटमॉस्फेरिक प्रेशर 2.3.2 आहे, सो तो ऑब्व्हियसली 2.3 चाच भाग आहे, तो पण डिलीटेड आहे.
अखा पेज डिलीटेड है, 2.3.3 डिलीटेड है, अखा पेज डिलीटेड है, हा पण अखा पेज डिलीटेड है, हा पास्कल्स लॉ पण डिलीटेड है, 2.3.5 है, अजून आपण 2.3 पॉइंट मध्येच आहे. जोपर्यंत आपण 2.3 पॉइंट मध्ये आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टी डिलीटेड आहेत. जेव्हा आपण डायरेक्टली सरफेस टेन्शन वर जाऊ ना तेव्हा आपण ते पार करून बाहेर निघू. 2.3 सगळं डिलीटेड आहे, सगळं डिलीटेड आहे, बॅरोमीटर मॅनोमीटर सगळं डिलीटेड. 2.3.6 डिलीटेड, 2.3.6 डिलीटेड. डायरेक्टली कुठे ओपन होत आहे? 2.4 ला सरफेस टेन्शन. सो या लेसन मध्ये फक्त सरफेस टेन्शन कामाचं आहे आपलं, ठीक आहे. 2.4 अख्खा आहे कारण की 2.3 डिलीटेड आहे. यू कॅन सी 2.3 डिलीटेड आहे, त्यानंतर डायरेक्टली 2.8 आणि 2.9 डिलीटेड. सो 2.3 नंतर 2.4 असणार, 2.5 असणार, 2.6 असणार, हे तिन्ही असणार. 2.4, 2.5, 2.6 तिन्ही असणार. सो 2.4 पूर्ण सरफेस टेन्शन, पूर्ण सगळं सरफेस टेन्शन मधलं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वगैरे वगैरे सगळं, एव्हरीथिंग एव्हरीथिंग 2.4 मधलं सगळं. हे संपलं, 2.4 सरफेस टेन्शनच चालू आहे अजून तरी. 2.4 चालू आहे. कॅपिलरी ऍक्शन वगैरे सगळं असणार आहे का सिलेबस मध्ये? कॅपिलॅरिटी, हा. आता 2.5 पण असणार आहे. 2.4 सरफेस टेन्शन आहे, 2.5 फ्लुइड्स इन मोशन आहे. त्याच्यामध्ये काही बेसिक डेफिनेशन्स आहेत, स्ट्रीमलाइन फ्लो, टर्ब्युलंट फ्लो, लॅमिनार फ्लो, त्या सगळ्या गोष्टी आहेत. बेसिक बेसिक डेफिनेशन आहे 2.5 मध्ये. 2.6 मध्ये विस्कॉसिटी आहे. विस्कॉसिटी मध्ये न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आहे, न्यूटन्स लॉ. क्रिटिकल वेलॉसिटी आहे. 2.5, 2.6 पण आहे. 2.6 मध्ये बघा अजून काय काय सापडते. 2.6.2 कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी, न्यूटन्स लॉ आहे. 2.7 स्टोक्स लॉ आहे, स्टोक्स लॉ पण इझी आहे. टर्मिनल वेलॉसिटी 2.7.1 आहे, टर्मिनल वेलॉसिटी पण आहे. 2.7 जिथे संपतो आणि 2.8 चालू होतो, दॅट इज इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. यापुढे पूर्ण लेसन मध्ये काहीच नाही. इनफॅक्ट तुम्ही, तुम्हाला ऑब्झर्व केलं असेल तुम्ही, तर लेसन मध्ये ह्याच्या पुढेच गोष्टी डिफिकल्ट व्हायला लागतात ऍज यू गो इन टू बर्नौलीज इक्वेशन. सो हा पूर्ण भाग डिलीटेड आहे. या पेज नंतर काहीच नाही. अख्खा 49 पेज गेला, अख्खा 50 पेज गेला, अख्खा 51 गेला, पूर्ण पूर्ण एव्हरीथिंग. त्याचे सॉल्ड एक्झाम्पल पण ऑब्विसली गेलेच, ते करण्यात काय पॉइंट आहे? स्पीड ऑफ इफ्लक्स बिफ्लक्स सगळं गेलं, एव्हरीथिंग गॉन. सगळे ऍप्लिकेशन ऑफ बर्नौलीज, एव्हरीथिंग इज गॉन. नाउ इट इज नॉट इन आवर सिलेबस. केटीजी रेडिएशन मध्ये काय परिस्थिती बघूया. केटीजी रेडिएशन मध्ये त्यांनी 3.2, 3.3 सर, येस सर. टर्मिनल वेलॉसिटी नंतर सगळं डिलीट आहे का? टर्मिनल वेलॉसिटी नंतर, टर्मिनल वेलॉसिटी नंतर मी सांगतो तुम्हाला. टर्मिनल वेलॉसिटी संपते ना जिथे, तिथे 2.8 चालू होतो बघा इथे. हा यापुढे 48 पेज वरती उरलेला हा पॅराग्राफ गेला की त्यापुढे अख्खा पेज 49 गायब, अख्खा पेज 50 गायब, अख्खा पेज 51 गेला, अख्खा पेज 52 गेला, अख्खा पेज 53 गेला. इथं फक्त मी चेक करतो, 2.10 नको यायला फक्त. कुठे 2.10 नाही ना, कुठे 2.9 असते ना, येस 2.9. बर्नौलीज इक्वेशन पूर्ण 2.9 इज ऑल्सो रिलेटेड. 2.9 संपतच नाहीये. एव्हरीथिंग एव्हरीथिंग इज डिलेटेड, पूर्ण संपेपर्यंत एव्हरीथिंग इज डिलेटेड. एमसीक्यू सॉल्व्ह करताना ह्या टॉपिकचे एमसीक्यूज यू हॅव टू स्किप, येस यू हॅव टू स्किप. इनफॅक्ट तुम्हाला एक दोन महिन्यांमध्ये व्हॉट वी विल डू इज, जसं की मागच्या वर्षी तुम्हाला माहिती आहे, मागच्या वर्षी सीईटी एक 10 शिफ्ट मध्ये पीसीएमची कंडक्ट झाली, एक 10 शिफ्ट मध्ये पीसीबीची कंडक्ट झाली, असे मला आठवत नाही आता 17 आणि 15 असे 32 शिफ्ट मध्ये कंडक्ट झालेले, 32 शिफ्ट मध्ये. एवढ्या साऱ्या शिफ्टचा पेपर आपण डेटाबेस गोळा केलेला. तसंच यावर्षी पण 4 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर पीसीबीची होणार आहे, आणि 14 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर का 20 सप्टेंबर पीसीएमची होणार. याच्यामध्ये पण आपल्याला खूप सारे पेपर मिळतील, 8-8, 10-10 पेपर तरी मिळतील. आणि बेस्ट पार्ट या पेपर्सचा काय असणार आहे, हे पेपर जे आहेत ना, हे नेमके त्याच सिलेबस वरती आहेत जे तुम्हाला आहे, डिलीटेड पोर्शन.
आणि तुमचा आणि या मागच्या बॅचचा सेम डिलीटेड पोर्शन आहे. सो तुम्ही एवढे जरी एमसीक्यू आपल्याला मिळाले व्यवस्थित, तर आपण या एमसीक्यूजच्या बेसिसवरती कुठला म्हणजे याच्यामध्ये सॉर्टिंग करत बसावं नाही लागणार की हा पोर्शन मध्ये आहे का हा डिलीटेड आहे. हे डिलीटेड पोर्शन वरचेच पेपर असणार. सो हे पण पेपर मिळायला टाइम लागेल काय, ऑक्टोबर एंड वगैरे लागेल. जेव्हा त्यांचा रिझल्ट बेसिकली डिक्लेअर होतो ना, त्यावेळेस मुलांना पेपर मिळतात त्यांचे चेक करायला, त्यावेळेस आपण मुलांकडनं घेणार आहे पेपर. सो इट विल टेक सम टाइम. टिल दॅट टाइम व्हॉट यू कॅन डू इज यू कॅन सॉल्व्ह एमसीक्यूज ना, जे डिलीटेड पोर्शन मध्ये ते नका करू. बर्नावली दिसला की सोडून द्यायचं. केटीजी रेडिएशन मध्ये खूप जास्त काही डिलीटेड नाही वाटत मला. केटीजी रेडिएशन मध्ये 3 काय डिलीट केलंय मी, केटीजी रेडिएशन मध्ये काय डिलीट केलंय, 3.2, 3.3, 3.4 डिलीट केलंय. बट ते डिलीट करण्यात काही पॉइंटच नाही आहे. बिहेवियर ऑफ गॅस, आयडियल गॅस, रिअल गॅस, मीन फ्री पाथ हे एक एक पॅराग्राफच आहेत. आणि लॉ ऑफ इक्विपार्टेशन ऑफ एनर्जी डिलीट केलाय म्हणतात. बट लॉ ऑफ इक्विपार्टेशन ऑफ एनर्जी डिलीट करून चालणार नाही आपल्याला पुढे, तो लागतोच अल्फा बीटा अल्फा काढण्यासाठी, एडियाबॅटिक कॉन्स्टंट. सो केटीजी मध्ये काहीच डिलीटेड नाही असंच तुम्ही ट्रीट करा. नथिंग इज डिलीटेड. जे काही डिलीटेड आहे ना ते एखाद्या पॅराग्राफचं आहे फक्त. बघा ना 3.2 डिलीट केलाय म्हणतात. बिहेवियर ऑफ गॅस एवढा पेज आणि एवढासा संपला. 3.3 डिलीट करतायत आयडियल गॅस रिअल गॅसचा डिफरन्स झाला. आणि 3.4 डिलीट करतात फ्री मीन पाथ. हा फ्री मीन पाथचा फॉर्म्युला गेला, एक गोष्ट चांगली झाली. हा फॉर्म्युला तसा पण आपण वापरला पण नव्हता जास्त. इट इज युजलेस फॉर्म्युला. सो मीन फ्री पाथ इज डिलीटेड. त्यानंतर डायरेक्टली लॉ ऑफ इक्विपार्टेशन ऑफ एनर्जी इज डिलीटेड. लॉ ऑफ इक्विपार्टेशन ऑफ एनर्जी तो कुठेतरी असेल इथे. येस दिस पार्ट 3.8 इज डिलीटेड. सो 3.8, 3.81, 3.82 सगळं डिलीटेड आहे. बट तुम्हीच विचार करा, जर आपण डिग्री ऑफ फ्रीडम डिलीट केलं तर थर्मोडायनामिक्स मध्ये किती प्रॉब्लेम येईल आपल्याला टू अंडरस्टँड एडियाबॅटिक प्रोसेस. एडियाबॅटिक प्रोसेस मध्ये प्रत्येक ठिकाणी गामा असतो. सो हा पार्ट डिलीट जरी केला असेल तरी तुम्हाला आला पाहिजे. ठीक आहे. सो केटीजी मध्ये काहीच डिलीटेड नाही असं ट्रीट करा. केटीजी नंतर थर्मोडायनामिक्स मध्ये त्यांनी खूप इझी करून टाकले. थर्मोमध्ये सगळं 4.8 नंतर सगळं डिलीट आहे. 4.8 नंतर म्हणजे 4.7 पर्यंत आपला थर्मोडायनामिक्सचा फर्स्ट लॉ चालतो. सी थर्मोडायनामिक्स 4.1 इंट्रोडक्शन, 4.2 थर्मल इक्विलिब्रियम, 4.4 हीट एनर्जी वर्क, 4.4 नंतर 4.5 हे सगळे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. 4.5 मग वेगवेगळे प्रोसेस असणार याच्यात. हे सगळं आहे. ठीक आहे. इक्विलिब्रियम्स, पी व्ही ग्राफ्स, थर्मोडायनामिक प्रोसेसेस हे सगळं आहे. सगळं सगळं एव्हरीथिंग इज देअर. आयसोथर्मल, आयसोबॅरिक, आयसोकोरिक एव्हरीथिंग. एडियाबॅटिक सगळं सगळं. एडियाबॅटिक झाल्यानंतर सायक्लिक, सायक्लिक नंतर काय असतं आपलं फ्री एक्सपान्शन. फ्री एक्सपान्शन झाल्यानंतर देन वी एंटर 4.8. अँड वन्स यू एंटर 4.8 या पॉइंट नंतर या लेसन मध्ये पुढे काहीच नाही आहे सिलेबस. हीट इंजिनच्या पुढे काहीच नाही. 4.8, 4.9 सगळं डिलीटेड. बघा आय विल शो यू. 4.8 नंतर 4.9, 4.10, 4.11, 4.12 स्टर्लिंग सायकल पर्यंत सगळं डिलीटेड. एव्हरीथिंग इज डिलीटेड थर्मोमध्ये. सो थर्मोमध्ये फक्त 4.7 पर्यंत सगळं करायचं. त्याच्या पुढे एक अख्खा पेज 97, 98, 99, 100, 101, 102, 103 सहा सात पेजेस तर कमीत कमी डिलीटेड सगळं डिलीटेड आहे पुढे जेवढं आहे तेवढं. ऑब्व्हियसली त्याचे कुठलेच सॉल्ड एक्झाम्पल अनसॉल्ड एक्झाम्पल करायचे नाहीयेत. ऑसिलेशन मध्ये बघूयात काय. ऑसिलेशन लेसन मध्ये त्यांनी रेफरन्स सर्कल मेथड डिलीट केली जी आपण शिकलो आहे. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एसएचएम डिलीट केली जे आपण बघितलं आहे. डॅम्ड ऑसिलेशन डिलीट केलं आहे 5.14, 5.15 डिलीट केलंय. सो ऑसिलेशन मध्ये पण खूप जास्त डिलीट नाही केलंय. शेवटचे फक्त दोन पेजेस डिलीट केले.
शेवटचे दोन पेजेस फक्त डिलीट केले आहेत. सर कोणते कोणते? शेवटचे 5.14 म्हणजे हे इथून डिलीट केले. हे डॅम्ड ऑसिलेशनचे जे चित्र आहे त्याच्यापासून सगळं खालचं डिलीट केले. पेज नंबर 126 वरती हे डॅम्ड ऑसिलेशनचे जे चित्र आहे तिथून पूर्ण सगळं खालचं डिलीट केले. एक अख्खा पेज, हा दुसरा अख्खा पेज, बस दोन पेजेस डिलीट केलेत शेवटचे दोन. मध्ये पण दोन गोष्टी डिलीट केल्यात, रेफरन्स सर्कल आणि आहे आधी कधी झालेला का असा पोर्शन डिलीट. सर जाहीर लास्ट इयरच डिलीटेड पोर्शन आहे हा, सेम असाच डिलीट झालेला लास्ट इयर 12th. तुम्हाला शॉकिंगली सांगतो एक खूप इंटरेस्टिंग फॅक्ट. हा एक लेसन आहे मॅग्नेटिक मटेरियल्स, ठीक आहे. या लेसन मध्ये काय डिलीट केलं बघा, 11.2, 5, 6, 7, 8 म्हणजे काय काय सोडलंय सांगा बरं. 11.1 सोडलंय, हे तर इंट्रो असत. 11.3 सोडलंय, 11.4 सोडलंय. 11.3, 11.4 बघूच आपण किती आहे. 11.3 आणि 11.4 किती आहे. इलेवन पॉइंट थ्री अँड इलेवन पॉइंट फोर ऑफ मॅग्नेटिक मटेरियल्स. एसी सर्किट्स, एसी सर्किट्स च्या आधी असेल मॅग्नेटिक मटेरियल्स ना. दिस इज मॅग्नेटिक मटेरियल्स. हा लेसन आहे. 11.1 जसं मी सांगितलं इंट्रोडक्शन आहे. 11.2 डिलीटेड आहे. 11.3 सोडलाय फक्त. कुठे 11.3? 11.3 कुठे? ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम इन मटेरियल्स, पॅराग्राफ एवढा आहे आणि दुसऱ्या पेज वरती एवढा आहे. त्यानंतर एक डेरिवेशन आहे, हे डेरिवेशन 11.3 आणि 11.3 नंतर एक छोटासा 11.4 पॅराग्राफ आहे, मॅग्नेटायझेशन अँड मॅग्नेटिक इंटेन्सिटी. बस बेसिकली दोनच पेजचा लेसन आहे हा. दोन छोटे छोटे डेरिवेशन, या दोन गोष्टी एक्सप्लेन करायला ना 20 to 25 मिनिटचं लेक्चर लागतं. जास्तीत जास्त डोक्यावरून पाणी वन लेक्चर पूर्ण आरामात सगळे न्यूमेरिकल्स वगैरे घेऊन पण 1 hour लेक्चर मध्ये हा मॅग्नेटिझम आपला संपून जाणार आहे. सो डिलीटेड पोर्शन झाल्यामुळे आपला पोर्शन पण खूप लवकर संपण्याचे चान्सेस आता झाले. ओके, सो हा डिलीटेड पोर्शन मॅग्नेटिझम वगैरे खूप पुढे खूप गोष्टी डिलीटेड आहे. एस्पेशली पार्ट टू मध्ये आपल्याला खूप हेल्प करणार आहे डिलीटेड पोर्शन. आणि सिन्स ऑनलाईन एज्युकेशन, ऑनलाईन टीचिंग असल्यामुळे काही गोष्टी डिफिकल्ट जातात, त्यांनी नेमक्या बरोबर चांगल्या चांगल्या डिफिकल्ट गोष्टी पण डिलीट केल्या आहेत. हे शेवटचे लेसन्स आहेत ना रे डिलीटेड पोर्शनमुळे, हे लेसन्स जे डिलीटेड पोर्शनमुळे ना खूप छोटे बनले जातात. म्हणजे हे 2 किंवा 3 days, हे 3 days, हे 2 days असे संपणार आहेत. तो मॅग्नेटिझम जो बोललो मी, मॅग्नेटिक मटेरियल्स, तो 1 day, मॅग्नेटिक मटेरियल 1 day. सर म्हणजे जे टॉपिक आहे तेवढेच राहणार का? टॉपिक, नंबर ऑफ टॉपिक्स का? नाही, आता जे एवढे विजिबल दिसत आहे ते सोडून सगळे राहणार. हे जे सगळे ते डिलीट होणार, हे डिलीटेड आहे सगळे. सर बोला. सर हे डिलीटेड पोर्शन सीईटी ला ऍप्लिकेबल तसाच पेपर येणार, पण नीट आणि जेईई साठी मग फुल पोर्शन असेल ना? एक मिनिट. काय म्हणते कीर्ती? येस सर. नीट आणि जेईई साठी तर फुल पोर्शन असेल, त्यात काही वादच नाही. सो जे लोक नीट करतायत ना, तुम्हाला मी आता समजा जसं की ऑसिलेशन्स आहे किंवा थर्मोडायनामिक्स आहे किंवा सुपरपोजिशन ऑफ वेव्ज आहे, मागच्या बॅचला पूर्ण सिलेबस शिकवला आहे, अख्खा सिलेबस शिकवलाय. आणि अख्खा सिलेबस शिकवून झाल्यानंतर डिक्लेअर केलं की पोर्शन डिलीटेड आहे. म्हणजे त्यांचा डिक्लेअरेशन कधी आलं डिलीटेड पोर्शनचं? माझ्या मध्ये सप्टेंबर ऑक्टोबर एंडला आलेलं काहीतरी. कसं आधीच आलेलं माझ्यामध्ये, बट आम्ही शिकवलं कंटिन्युअस, कारण की तेव्हा हे क्लिअर नव्हतं की सीईटी ला पण डिलीटेड असणार आहे का. सो मागच्या बॅचला पूर्ण शिकवलं आहे. सो इन केस जर कोणाला जे डिलीटेड केलंय ते पण हवं असेल तर मी तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड करू शकतो. ठीक आहे, डिलीटेड केलेलं आहे ते पण करायचं असेल तर. बट पहिला प्रेफरन्स जे
ठेवलंय त्याला द्या, रिड्यूस्ड पोर्शनला पहिला प्रेफरन्स द्या, त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित करा, त्यानंतर टाइम उरला तर आपण लवकर संपवू शकतो. आता बघा आपण प्रोजेक्टेड असं होतं की नोव्हेंबर एंड किंवा डिसेंबर एंड पर्यंत सिलेबस आपण एंड करण्याचा विचार करत होतो. मे बी थोडासा आता डिलिटेड पोर्शनमुळे आपण एक महिना आधी पोर्शन संपवू शकतो नोव्हेंबर एंड पर्यंत, किंवा मे बी अजून जवळ. आणि जर तुम्ही स्वतःहून काही लेसन्स करत असाल तर ऑक्टोबर एंड पर्यंत पण पोर्शन संपवता येऊ शकतो. आता मी थोडंसं तुम्हाला प्रोजेक्शन सांगतो की आपला थर्मोडायनामिक्स अथवा ऑसिलेशन जो आहे तो दिस वीक हा वीक चालेल 14-15 तारखेपर्यंत. त्यानंतर 20 तारीख पकडा मॅक्सिमम, आपण एमसीक्यूज वगैरे पण सॉल्व्ह करू त्याचे. सुपरपोजिशन ऑफ वेव्स मे बी 5 सप्टेंबर पर्यंत चालेल, 5 सप्टेंबर. त्याच्यानंतर वेव्ह ऑप्टिक्स मे बी अजून 15 डेज चालेल, 20 सप्टेंबर पर्यंत. 20 सप्टेंबरला ऑप्टिक्स संपला. इलेक्ट्रोस्टॅटिक्स, मॅग्नेटिक फील्ड्स, करंट इलेक्ट्रिसिटी मधून काही डिलीट नाही गेलंय. सो त्याच्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक जो आहे 20 सप्टेंबरच्या पुढे 10 डेज पकडा, 20 सप्टेंबरच्या पुढे 10 डेज. खूप साऱ्या गोष्टी डिलीट केल्या. सो 30 सप्टेंबर पर्यंत, सप्टेंबर एंडला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्सला संपवून टाकू. त्यानंतर सप्टेंबर एंड नंतर ऑक्टोबर मध्ये करंट इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिक इफेक्ट आणि मॅग्नेटिक मटेरियल्स ऑक्टोबरला संपवून जाईल. आणि नंतर नोव्हेंबरच्या मंथमध्ये हे 5 लेसन इझिली घेता येईल. जसं मी तुम्हाला सांगितलं 3 डेज 2 डेज 1 डे 2 डेज, हा तर 1 वीक मध्ये संपेल, किंवा थोडंफार इथे दिवाळी वगैरे मध्ये थोडस एक्स्ट्रा घ्यावं लागेल तर आपण नोव्हेंबर एंडला संपवू शकू. नाहीतर नाही घेतलं दिवाळी वगैरे सुट्ट्या विट्ट्या एकदम व्यवस्थित घेतल्या तर मग डिसेंबर 15 पर्यंत संपेल वर्ष. ठीक आहे, कारण की हे लेसन्स जरी डिलीटेड असतील तरी थोडेसे आहेत ट्रिकी आहेत, म्हणजे कमी आहे कंटेंट डिलीट केल्यामुळे, बट स्टील इट इज डिफिकल्ट टू अंडरस्टँड दोज लेसन्स. सो हे लेसन्स वर आपण थोडं जास्त स्ट्रेस करणार आहे, एस्पेशली ईएमआय अँड एसी. बट जसं मी तुम्हाला सांगितलं आपला मेजर पोर्शन आपला ऑलरेडी कव्हर झालेला आहे. आपण आता सध्याच 7 4s are 28 प्लस ऑसिलेशनचे 5 marks पकडा तुम्ही, 33 marks ऑलरेडी कव्हर केले. म्हणजे आपण 50% पोर्शन तसं तर कम्प्लीट केला आहे. टेक्निकली बघायला गेलो 70 मार्क्सचा पेपर असतो, 70 मार्क्स, त्याच्यातनं 35 मार्क हे 50% झाले ना, तर 50% अटेम्प्ट करू शकतो आपण आता सध्या पेपर. ह्या लेवलचं प्रिपरेशन झालं आहे. बट मी सारखं तेच रिपीट करतोय की जेवढं झालंय ते तुम्हाला येतं का हे खूप महत्वाचं आहे. जे काही झालंय ते तुम्हाला आलं पाहिजे ह्या गिव्हन टाइमला. सो रिव्हिजन वरती जास्त लक्ष द्या, कीप ऑन रिवाइजिंग थिंग्स. सारख्या मागच्या गोष्टी रिवाइज करा, तुम्ही स्वतःचा प्लॅन बनवा. आम्ही पण प्रयत्न करतोय की तुम्हाला क्लासवरती बोलवून टास्क देऊन अभ्यास करून घेता येईल. थोडस जागेचा कन्स्टंट आहे, परमिशन्स वगैरे नाहीयेत क्लासेसला, आता मिळतील, मिळाले तर चांगलं होईल. त्या केसमध्ये आपण थोडस क्लासवरती इंटरॅक्टिव्ह सेशन्स ठेवूयात की ज्याच्यामध्ये टीचिंग ऑनलाईनच ठेवूयात, पण ज्यांना क्लासवरती येऊन अभ्यास करायचा आहे त्यांना क्लासवरती बोलवून काही टास्क देऊन गोष्टी करून घेता येतील. वी आर वर्किंग ऑन दॅट, बघूयात. ही लिस्ट सेंड करा ग्रुपवर. येस सर, मग तुम्ही जसं 11th ला दिले होते बघा ते प्रिंटिंग बुक्स बोर्डच्या हिशोबाने, तसे 12th साठी पण जाणे. मी तुम्हाला सांगतो बोर्ड साठी तुम्ही ना सगळ्यात पहिलं ना तुम्ही बोर्ड मध्ये जागे चांगला स्कोर आणायचा असेल तुम्हाला, तर पहिली गोष्ट तुम्ही कुठलंही म्हणजे 11th मध्ये दिलेलं तेव्हा 11th मध्ये तर थिअरी नवीन असते म्हणून दिलेली. आता 12th मध्ये तुम्हाला काय दिलं आम्ही, 12th मध्ये वी हॅव गिव्हन यू एमसीक्यू बुक्स बिकॉज एव्हरी वन इज प्रिपेअरिंग फॉर सीईटी. त्याच्यावर जास्त फोकस असला पाहिजे. बोर्डचं तुम्हाला जे काही क्वेश्चन अँड आन्सर्स, डेरिवेशन हे सगळे आहेत ना, हे क्लासमध्ये आपण करतो तेच लिहायचं असतं, नवीन काही नसतं लिहायचं. क्लासमध्ये जे करतो तेच लिहायचं असतं आणि आपण याची प्रॅक्टिस करून घेऊ खूप सारी. तुम्हाला हवं तर तुम्ही एखादं बुक रेफर करू शकता, बट मी तर रेकमेंड करतो काहीच नका करू, फक्त टेक्स्टबुकच रेफर कर. टेक्स्टबुक, क्वेश्चन बँक, तुमच्याकडे क्वेश्चन पण आहेत, तुम्हाला दाखवतो क्वेश्चन बँक तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे ना. क्वेश्चन बँक अपलोडेड ना, तुम्हाला दिली ना क्वेश्चन बँक. यस सर. तुमच्याकडे मॅथ्स आणि केमिस्ट्रीचे पण आहे का क्वेश्चन बँक? का मिळू शकते क्वेश्चन बँक मॅथ्स केमिस्ट्रीचे? आहे सर, मी पाठवून देतो क्वेश्चन बँक. हा सर पाठवतो तुम्हाला. केमिस्ट्रीची माझ्या मते केमिस्ट्रीची पण बघावी लागेल, मिळून जाईल केमिस्ट्रीची पण. इव्हन तुम्ही सर्च केलं तरी मिळून जाईल केमिस्ट्रीची तुम्हाला. ठीक आहे. सो कुठे गेलं ते तुम्हाला ऑलरेडी दिलेली फाईल, ती इम्पॉर्टंट फाईल्स मध्येच आहे का? ते डिलीटेड पोर्शन पीवायक्यू बुक नाही.
ज्यांना ही फाईल हवी येणार आहे डिलिटेड पोर्शनची पीसीएमबीची, तर ते डीपीपीच्या आपल्या जे ग्रुपच्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये ते डीपीपीचं जे फोल्डर आहे ना त्याच्यात इम्पॉर्टंट फाईल्स मध्ये जाऊन सापडेल तुम्हाला. ठीक आहे शौर्य. ओके सर.